नांदेड जिल्ह्यातील दुर्गम मतदारसंघ असणारा व सीमावर्ती असणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा हदगाव हिमायतनगर मतदारसंघात शेतकऱ्यांचा लढा उभारणारे व शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासंदर्भात विविध आंदोलन करून प्रस्थापितांना सळोकी पळोक करून सोडणारे बाबूराव पाटील कोहळीकर हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. 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 मला आज आपण आपल्या मॅक्स महाराष्ट्र या वाहिनीवर बोलण्यासाठी बोलवलं आणि संधी दिली. मी आपले धन्यवाद समजतो. माझी असं स्टुडिओमध्ये येण्याची खरं तर पहिलीच वेळ आहे. एकूण जे आपण आपली राजकीय जीवनाची जी सुरुवात आहे ती कशी झाली? आपल्याला जवळपास माझ्या माहितीस्तव 25 वर्ष राजकारणात झालीत. मग ही सुरुवात कशी झाली? एक शेतकरी आणि थेट आता राजकारणात प्रवेश कसा आहे? सर, मी 1990 दरम्यान माझं कॉलेज संपलं आणि कॉलेज संपल्याच्या नंतर घरी शेती करायचं ठरवलं होतं. शेती करत असतेवेळेस मला सीड प्लॉटला सुरुवात केली मी आणि शेतीचं पूर्ण काम मला करता येते. शेती करत असतेवेळेस आमच्या न्यूगा बाजारची MP सोसायटी आहे, विविध सेवा सहकारी सोसायटी, आणि त्या सोसायटीचं विलक्षण लागलं आणि त्या सोसायटीचा पॅनल उभा झाला. मला मुळातच सामाजिक काम करायची नेहमीच आवड होती आणि गावात तसे कामं चालूच होते. त्याच्या माध्यमातून आम्ही एक पॅनल टाकला आणि लोकांनी भरभरून पूर्णाला पूर्ण पॅनल आमचा तिथं निवडून दिला आणि मग मला चेअरमन बनवलं. मध्यंतरी चेअरमन हे चालू असतेवेळेस लोकांचे कर्ज वाटपाचे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आणि अनेक कामं करतेवेळेस ग्रामपंचायतचे विलक्षण आले. नंतर गावात पॅनल ग्रामपंचायतचं विलक्षण आल्यावरच्या नंतर पॅनल टाकला, तिथंसुद्धा गाववाल्यांनी सरपंच बनवलं आणि असं करतेवेळेस परत जिल्हा परिषदा लागल्या आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमचं ओपनला सुटलं. त्यावेळेस सुभाषराव वानखेडे साहेब आमदार होते, यांनी मला तिथलं जिल्हा परिषदचं तिकीट दिलं आणि तेव्हापासून आज 25 वर्षापासून जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. मध्यंतरी हळूहळू जिल्हा परिषदमध्ये चांगलं काम करतेवेळेस वानखेडे साहेब लोकसभेवर गेले आणि मला विधानसभेची उमेदवारी दिली आणि 2009 परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे अशोकराव चव्हाण साहेब त्यावेळेस सेना BJP 9-9 हरल्या गेल्या आणि त्याचा माझासुद्धा पराभव झाला. परंतु पडलेल्यापैकी सर्वात जास्त मतदान मला 2009 पडले होते. एक तर आपली सुरुवात म्हणजे एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील शेतकरी असणारा व्यक्ती आणि नंतर जो हदगाव हिमायतनगर हा जो मतदारसंघ आहे त्याच्यावर प्रस्थापितांचं प्राबल्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तर प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभं राहणं आणि ती लढाई लढणं कशी शक्य झाली आणि कसे कोणत्या पद्धतीनं आपण ती आजपर्यंत लढत आहात? सर, आमचे जे कार्यकर्ते आहेत आणि मतदारसुद्धा वर्षानुवर्ष त्यांची काहीच अपेक्षा नसते. जे आजही आपण बघतो की विलक्षण म्हणलं की अंगावर काटा येते, परंतु आमच्याकडची परिस्थिती वेगळी आहे ना. मला जिल्हा परिषदच्या वेळेस कधी खर्च आला ना, ग्रामपंचायतच्या वेळेस ना, 2009 विधानसभेला सुद्धा आणि काल जी आम्ही 2019 अपक्ष लढलो तेव्हा सुद्धा खर्च आला. म्हणजे लोकच आमच्यासाठी जे काही करायचे ते लोकच करतात समोर येऊन आणि कुठल्याच कार्यकर्त्याचा सुद्धा मला कधी त्रास नाही. त्याच्यामुळं सामाजिक काम करण्याचं मला खूप आवड असल्यामुळं आणखी त्याच्यात भर पडत गेला. आपण 2009 आणि 2019 या दोन वेळेच्या विधानसभा निवडणुका आपण लढलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे कोणत्याही राजकारण्यांचा किंवा प्रस्थापित राजकारण्याचा कुणाचाही सपोर्ट न घेता अपक्ष म्हणून अनेकदा सेनेकडून आपण दोन वेळेस ह्या निवडणुका लढल्यात आणि दोन वेळेससुद्धा प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपून उभं राहताना 2 राहिलेले आहेत. तर हे कसं शक्य झालं? सर, हे जनतेमुळंच. म्हणजे काम करायची खूप आवड आहे, मी तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलं. आजही माझा आत्ता उद्या 13 खूप मोठा आरोग्य शिबिराचा महाशिबिराचा कार्यक्रम आहे हिमायतनगर तालुक्यामध्ये.
जवळजवळ वर्धा मेघे सांगे हॉस्पिटल 70 डॉक्टरांची टीम येणार आहे. आणि तिथं मागच्या 30 एप्रिलला एक कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा 2000 वर लोकांनी म्हणजे तिथं तपासण्या केल्या आणि जवळजवळ 3-4 ट्रॅव्हल्स भरून त्याला नेणं आणि आणणं सगळं मोफत होतं. आणि मेजरच्या सर्जरी आहेत 3-4 लाख ह्या आम्ही त्या शिबिराच्या माध्यमातून, ह्याच्यापूर्वी सुद्धा 3000 वर डोळ्याचे आम्ही ऑपरेशन केले उदयगिरी म्हणून त्यांच्या माध्यमातून. तर हा उपक्रम मी मला मुळात आरोग्यासाठी काम करायची आवड आहे. आजही माझे नांदेड असो, मुंबई असो, वर्धा असो, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 5-10 तरी पेशंट आलेलेच आहेत. जर पाहिलं तर हादगाव हिमायतनगर मतदारसंघ जो आहे तो जुना मतदारसंघ निजामकालीन तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र सिंचनाच्या बाबतीत असेल किंवा स्थानिक जे काही उद्योगधंदे आहेत त्याच्या बाबतीत आजही मागासलेला समजला जातो. एकूण मतदारसंघाच्या काय समस्या आहेत? मतदारसंघ तो खूप जुना आहे, तालुकाही खूप जुना आहे, मात्र आत्तापर्यंत मार्गी न लागलेल्या गोष्टी कोणत्या आहेत जे की तुम्हाला राजकारणात येण्यासाठी भाग पाडलेले आहेत? सर, आमच्या तालुक्यात खूप बिकट अवस्था आहे, परंतु एक दिवस अचानक रात्री 10:30 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा फोन आला. मी मतदारसंघातून फिरून आलो आणि रात्रीला फोन घ्यावा की नाही खूप कंटाळा आला होता, परंतु अशी शंका आली की एखादा कोणाचा ॲक्सिडेंट झालेला असेल, कुणाला रक्त पाहिजे, अनेक समस्या राहतात लोकांच्या. म्हणून झोपलेलं उठून चार्जला लावलेला फोन घेतला, तर एकनाथ शिंदे साहेबाचा होता. आणि त्याच्यानंतर मी साहेबाला त्याच फोनवर त्यांना शुभेच्छा दिल्या, नवीनच म्हणजे मुख्यमंत्री झाले होते 1 वर्षापूर्वी. आणि शुभेच्छा दिल्याच्या नंतर साहेब म्हणले का अपक्ष खूप दिवस झाले, या जरा आमची भेट घ्या. मग नंतर मी म्हणलो ठीक आहे साहेब येतो, समस्या तर खूप आहेत. मग ठाण्याला साहेबाकडं साहेबाची भेट घेतली आणि त्यांनी म्हणले तुमच्या मतदारसंघातल्या काही जे समस्या आहेत ते सांगत चला, आम्ही पक्षविरहित आम्ही काम करू. माझ्याकडे खूप मोठी महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि म्हणूनच हेमंत पाटील आपले खासदार हिंगोली लोकसभेचे, त्यांच्या माध्यमातून 27 डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनात बैठक लावली होती, परंतु ती बैठक रद्द झाली. नंतर आम्ही खासदार साहेबाच्याच माध्यमातून 12 जानेवारीला एक बैठक लावली. 12 जानेवारीची बैठक हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याच्या एवढी फलदायी ठरली की ते मी इथं म्हणजे कोण्या शब्दात सांगू हेच मला कळत नाही. कारण साहेब त्या बैठकीमध्ये जलसंपदा आणि PWD सेक्रेटरीपासूनचे खालचे सर्व अधिकारी होते आणि एक प्रश्न होता की पेनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्याचा. खासदार साहेबाच्या माध्यमातून जवळजवळ 7 उच्च पातळी बंधाऱ्याला तत्वता मान्यता त्या बैठकीत मिळाली. आणि दुसरा प्रश्न विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या ब्रिजचा, ते सुद्धा खासदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबाला विचारलं की खूप अवस्था बिकट आहे आणि हे येणारे जाणारे जे विदर्भाला जोडणारे, तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की किती ब्रिज आहेत असे, अधिकाऱ्यांनी नावच वाचून दाखवली की 14 ब्रिज आहेत. आणि मग त्यांनी सांगितले 14 ब्रिजला मान्यता द्या, प्रोसिडिंगला घ्या. आणि 14 ब्रिज प्रोसिडिंगला घेतले आणि मागच्या जे मार्च बजेट अधिवेशन होतं त्याच्यामध्ये बजेट बुकलेटमध्ये 5 ब्रिज आणि आत्ता 2 ब्रिज म्हणजे जवळजवळ त्याच्यातले 7 ब्रिजला प्रमाण मिळाली, प्रशासकीय मान्यता मिळाली, मंजुरी मिळाली आणि लवकरच दीपावळीला कामं चालू होतील. त्याच्यामध्ये उमरखेडचे आमदार यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे, काही ब्रिज तिकडून झालेले आहे. परंतु ते आम्ही जे पेनगंगा नदीची, त्याचबरोबर साहेब सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की सिंचनाचा, तुम्ही जे बोलल्याप्रमाणे हदगाव हिमायतनगरचं हदगाव ते वारंगा उजव्या बाजूनं जाते वेळेस पूर्ण ड्राय एरिया आहे आणि त्या एरियामध्ये प्रश्न आता हेमंत पाटलांनीच तिथं उपस्थित केले, परंतु आम्ही सुद्धा दोघांनीच बैठक लावण्याचे सांगितलं होतं.
आणि त्या ह्याच्यात जे वारंग्यापासून मग चिंचगवन असो, मनाटा असो, पळसा असो, चोरंबा तिकडं तरोडा हे आदिवासी विभाग, केदारगुडा हे केदारनाथच्या तलावामध्ये ईसापूर डॅमचं जर पाणी जर असं सोडलं लिफ्टद्वारे तर खूप चांगलं होते. आणि दुसरा एक विषय होता त्याच बैठकीत जे की बेलमंडळ असून आमच्या विभागातले एक कोळी, तळणी, उमरी, भाटेगाव, चक्री, महाताळा हा ड्राय एरिया आहे, कोहळी, तर ह्या एरियामध्ये एक लिफ्ट इरिगेशन जर तिथं येतं तर त्या दोन्ही विषयाला ताबडतोब सर्व्हेसाठी मान्यता 12 जानेवारीच्या बैठकीमध्ये CM साहेबांनी दिली. आणि ह्या जे 12 जानेवारीची बैठक आम्हाला खरंच हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यासाठी आठवण राहण्यासाठी आहे. आणि ह्या ज्या पूर्ण पेनगंगा नदी जवळजवळ 50,000 एकरच्या वर जमीन हे जर उच्च पातळी बंधारे झाले तर मराठवाडा आणि विदर्भाची भिजल्या जाईल. आपण कोणतीही राजकीय पाठबळ नसताना त्या ठिकाणचे विविध प्रश्न हाताळलेले आहेत. प्रामुख्यानं जर तुमचा मतदारसंघ जो आहे हदगाव हिमायतनगर मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात सीमावर्ती मतदारसंघ आहे, रोजगाराच्या असतील किंवा भाषिक समस्या आहेत, जंगलयुक्त एरिया आहे, आणि त्या ठिकाणी या सीमावर्ती भाग असल्याकारणानं लोकांचा बराचसा कल हा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आहे. तर ह्या समस्या तुम्ही कोणत्या पद्धतीनं आजपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न केलेले आहेत? आजपर्यंत फार काय इथं कुठलाच उद्योगाला वाव नाही, परंतु माझी एक इच्छा आहे की काहीतरी उद्योग लोकांना मिळाले पाहिजे, जेणेकरून हा मागास भाग आहे आणि शेवटचा टोक आहे आमचं विदर्भाच्या कडेला, पेनगंगेच्या कडेवर, त्याच्यामुळं तिथं कुठले तरी उद्योगधंदे आले पाहिजे. त्याच्यासाठी मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ह्यांनासुद्धा पत्र दिलं, खासदार साहेबाच्याच माध्यमातून माझं एक पत्र दिलं, त्यांचं एक पत्र दिलं, आणि इथली मुंबईची टीम आणि नांदेडची आरो आमची MIDC साठी हदगाव आणि हिमायतनगरला MIDC आतापर्यंत झालेली नाही, आणि MIDC झाली तर छोटे छोटे उद्योग येतील अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणूनच पहिले सुरुवातीला MIDC निर्माण करायची, त्याच्यासाठी आम्ही पळसा आणि रुईच्या दरम्यान जागासुद्धा बघितली आहे. काही गायरान एक 25 हेक्टर गायरान आणि काही शेतकरीसुद्धा देण्यास तयार आहेत, आणि टीम पाहूनसुद्धा गेली. लवकरच MIDC चा प्रश्न हदगावसाठी सुटल्या जाईल. आणि दुसरे साहेब खूप मोठे महत्त्वाचे विषय आहेत जे की हदगाव तालुक्यात कधीच झाले नाही. आरोग्याचा प्रश्न आहे, हे शिबिरं घेतो आम्ही, हे लोक घ्यायचे बाहेर न्यायचे, परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा आज 15 ते 20 हजार पॉप्युलेशन तामसा येथील आहे, तिथं ग्रामीण रुग्णालयाची आमची फाईल आलेली आहे आणि आरोग्यमंत्र्यांची भेटसुद्धा घेतलेली आहे, खासदार साहेबाच्या मार्फतसुद्धा भेट घेतली आहे, परंतु काहीतरी त्रुटी निघत राहतात. तर 30 बेडचं लवकरात लवकर आरोग्य एक RES ग्रामीण रुग्णालय तामसा येथे होईल. त्याचबरोबर दुसरं निवगा बाजारला जवळजवळ 10,000 पॉप्युलेशन आणि सर्कलमधलं 20-25 हजार पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, तिथं एक ग्रामीण रुग्णालय RES तिथं एक होणारच. आम्ही तीसुद्धा फाईल पूर्ण आम्ही शेवटच्या स्टेजला आहे. त्याचबरोबर मनाटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तळणी येथे इथे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्याचीसुद्धा फाईल शासन स्तरावर नेऊन टाकलेली आहे, लवकरच त्यांना मंजुरी मिळेल. त्याचबरोबर एक हिमायतनगर म्हणजे हदगाव आणि हिमायतनगर आमच्या मतदारसंघात 2 तालुके आहेत, तसाच तामसा खूप बाजारपेठ मोठी आहे, तिथं ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत असल्यामुळं फारसा डेव्हलप होत नाही. आणि आमच्या त्या भागातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की इथं जर नगरपंचायत झाली तर खूप मोठी बाजारपेठ असल्यामुळं तिथं विकास डेव्हलप होईल, आणि त्या दृष्टिकोनातून लवकरच तिथं नगरपंचायत करण्याचा आमचा मानस आहे. हिंगोली प्रामुख्यानं जर पाहिलं तर हिंगोली आणि नांदेड या 2 लोकसभेच्या काठावर असणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे, आणि प्रामुख्यानं हिंगोली लोकसभेचेही जे काही लोकसभेचे खासदार असतात किंवा नांदेड लोकसभेचे खासदार असतात ते प्रामुख्यानं आत्तापर्यंत
काठावरचा विधानसभा मतदारसंघ असल्यामुळं आणि दोन्ही जिल्ह्याच्या दोन्ही लोकसभेच्या त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत, प्रामुख्याने या गोष्टीला कुठंतरी न्याय मिळावा या दृष्टिकोनातून काय करणार आहात? तसं बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून, खासदार हेमंत पाटलाच्या माध्यमातून जवळजवळ मार्चच्या अधिवेशनात आणि कालच्या पूर्वविनी अधिवेशनात आमच्या तालुक्याला, दोन्ही तालुक्याला जवळजवळ 400-425 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत रस्ते आणि बाकी विकासासाठी. तर एक विकासाला खासदार हेमंत पाहू यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. फारसे उद्योग धंदे सध्या नाही आहेत आमच्या तालुक्यात, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे. एकूण जर पाहिलं तर आदिवासी अधिम असणारा हा जंगल भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की विधानसभांच्या ज्या निवडणुका होतात, आपण 2009 होतात, 2019 होतात, विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक म्हटलं की त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपयांचा खर्च होतो. मात्र आपल्या बाबतीत थोडंसं वेगळं गणित आहे. वेगळं गणित असं की आपल्या फॉर्म भरण्यापासून ते प्रचारापर्यंत लोक वर्गणीतून ह्या गोष्टी तयार होतात, ह्या सगळ्या गोष्टी कशा साध्य झाल्या? बरोबर आहे सर. म्हणजे कालचीच जर 2019 मी ज्यावेळेस माझं तिकीट शेवटच्या क्षणापर्यंत मातोश्रीवर होतो आणि शेवटी ज्यावेळेस माझं तिकीट नाकारलं 5:30-6 मला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस आम्ही माझा मोबाईल बंद करून मी निघालो होतो गावी. परंतु निघते वेळेस मी म्हणलो आता कुठल्या तोंडानं लोकांना फेस करायचं. ती बातमी समजली असल्यानंतर सकाळी देवगिरीवर 3-4 हजार लोकांचा जमाव आला, म्हणजे गावाकडून कार्यकर्ते आले, मोटरसायकल ज्याला जसं वाहन भेटलं तसं त्या पद्धतीने आली आणि त्यांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत ह्यावेळेस 2019 विधानसभा लढवायचीच आणि ती ता हा जमाव हा रॅली आम्ही दर्शन घेतलं जातेवेळेस सत्यगणपतीचं भोकर फाट्यावर. तर तिथं सुद्धा खूप वाढली. माझ्यावर तिथं आचारसंहितेचा गुन्हा दाखल झालेला आहे. अर्धापूर कोर्टात आजही केसेस चालू आहेत. परत त्याच दिवशी हदगाव पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाले. जातेवेळेस गावी पब्लिक एवढी वाढली की ती पब्लिक 4,000-8,000 गेली आणि त्यातच लोकांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत 4 दिवस फॉर्म भरायला शिल्लक राहिले होते, आपल्याला फॉर्म भरायचाच, अपक्ष उभं टाकायचंच, बंडखोरी करायचीच आणि लोक आग्रहास्तव मला नाविलाजानं उभं राहायला लागलं आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मला जवळजवळ 61,000 लोकांनी मतदान केलं आणि हे सुद्धा त्यांचंच डिझेल, त्यांचंच पेट्रोल, त्यांच्याच गाड्या, बाईक असो, मोटरसायकल असो, ॲटो असो, यवन 100-100 रुपये काम करणाऱ्या महिलांनी शेतातल्या, हे सुद्धा मला त्यावेळेस दिलेलं आहे. मी कधी त्यांचं ऋण, त्यांचे उपकार विसरणार नाही आणि म्हणूनच मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. प्रामुख्यानं विधानसभा मतदार ज्यावेळेस सुरू होतात किंवा ज्यावेळेस आपण रिंगणात निवडणुकांच्या उतरता त्यावेळेस प्रामुख्यानं एक गाणं प्रामुख्यानं वाजतं, ते म्हणजे आला बाबूराव. या गाण्यामागचं काय हे आहे? कारण आपल्या प्रचारादरम्यान फक्त एकच गाणं वाजताना दिसते आणि त्याच्यावर सुसाट नाचताना लोक दिसतात आणि तुमच्या ज्या ठिकाणी अनेक दिग्गज राजकारण्यांना त्यांची सभा पूर्ण करण्यासाठी, गर्दी जमवण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात, ओढा ताण सहन करावे लागते, मात्र आपल्या सभेमध्ये ह्या गाण्याच्या आवाजावरून फार लोक उसळताना दिसतात, काय सांगणार? सर, ज्यावेळेस आम्ही म्हणजे फॉर्म भरायचा निश्चित झालं, मग सर्व कार्यकर्ते जमले आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली की आपल्याकडचा आता पक्ष तर गेलेलाच आहे, मग करायचं काय? अशा परिस्थितीत मध्ये कार्यकर्त्यांनीच एक शक्कल लढवली की आपण बगर खर्चिक एक साधी आपण काहीतरी निशाणी पाहिजे ना निवडणूक लढवतेवेळेस, मग आपण एक आपला पक्षच समजा टोपी घेऊत आणि टोपीवर मी बाबूराव म्हणून आणि मग
छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत ही संकल्पना आहे. संकल्पना आली आणि मग ते कोणाला तरी सुचलं बाबा जाऊ द्या आपण ते आला बाबूराव म्हणून मग ते तेच गाणं आणि ज्यांनी हे गाणं गायलं त्यांना सुद्धा प्रचारात बोलवलं होतं. म्हणजे हे कार्यकर्त्यांनीच बोलवलं. आम्ही तर गाव गाव फिरण्यामध्येच होतो आणि लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्याच्यामुळे मला जनतेला कधीही विसरता येणार नाही. एकूणच हदगाव हिमायतनगर मतदारसंघासारखा दुर्गम असणारा हा मतदारसंघ आणि त्याच्यामध्ये ही शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची लढाई लढणारे आणि त्यांच्या ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस स्वतः पैसा एक रुपयाही नसताना लोक वर्गणीतून ज्यांचा विधानसभेचा फॉर्म कष्टकरी मजूर शेतकरी हे भरतात आणि स्वतः प्रचाराचं नारळ घेऊन त्यांच्या ह्या पूर्ण कार्यात सहभागी होतात. एवढंच नाही तर त्यांच्या ज्या काही सभा आहेत त्या उदंड प्रतीनं गाजतात आणि त्याच्यात एकच गाणं वाजतं ते म्हणजे आला बाबूराव. आपण बाबूराव कोळीकर हे आपल्या मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपण आलात त्याविषयी मी आपला ऋणी आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी सुद्धा आपले धन्यवाद मानतो. आम्ही आम्हाला खरं तर स्टुडिओ माहीत नव्हता. मॅक्स महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून माझी काय लोकांसाठी तळमळ आहे हे आपण दाखवणार आहातच. परंतु मला सुद्धा आणखी काम करण्याची संधी येईल मी एवढं सांगून आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.